भंडारा जिले के धारगांव में ओबीसी आरक्षण के मुद्दे पर राजनीति गर्मा गई है। जिले के अनेक गांवों में चुनाव का बहिष्कार किया गया है। धारगांव जिला परिषद के निर्दलीय उम्मीदवार रश्मि बालूमस्के, सरिता निम्बाते समेत कुल 6 उम्मीदवारों ने ओबीसी आरक्षण के लिए अपनी उम्मीदवारी वापस ली है। सहा डिसेंबर रोजी सायंकाळी कोर्ट विद्यमान उच्च न्यायालयाने ओबीसींविरोधात जो निर्णय दिला तो खूप चुकीचा निर्णय आहे। ओबीसींना राजकारणातून संपविण्याचा डाव केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीचा आहे। केंद्र शासनाने इम्पेरिकल डाटा न दिल्यामुळे हा ओबीसीचा आरक्षण संपुष्टात आला असा राज्य शासन आरोप करत आहे। पण राज्य शासनाने आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही की ओबीसींचा राजकारणातील आरक्षण संपुष्टात येईल याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही उपाययोजना केली नाही आणि कोर्टामध्ये इम्पेरिकल डाट्याबद्दल काहीही सादर केला नाही। आणि इम्पेरिकल डाट्याची गोष्ट करतात तर इम्पेरिकल डाटा हा 6 ते 7 दिवसात पूर्ण मिळू शकतो, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि डाटा ऑपरेटर तिथं बसलेला आहे। डाटा ऑपरेटर हा पूर्ण माहिती देऊ शकतो, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची काळजी न घेता ओबीसींना संपवण्याचा कट रचला आहे। महाविकास आघाडीने इम्पेरिकल डाटा 7 दिवसाच्या आत गोळा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावा आणि ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी आमची ओबीसी बांधवांची मागणी आहे। आणि ओबीसींचा आरक्षण जर रद्द झाला तर आम्ही सर्व ओबीसी रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू।